गाड़ी काय ना जो काय ना आड़ी कुठं गेली कुठं नाही हां मला म्हणे येते म्हणे बसा तिकडे तुम्ही हां आजू किती गाडची वाट पाहायच काम केलं आहे ना हां आईची बकळी जाव आई बकळी ना कधी वेळेवाली कधीच नाही दिसणारच बाजून कोण कोणच बघ कोण कोण पाहा बाबरा इकडे आहे मी. अच्छा आले का आहे हा मग बस आले केव्हाची वाट पाहत आली का मी घरी जाऊन आले माहिती का घरी जाऊन आले हा आल्या हा घरी काय जायचं असंच गेले मी तेल मला तेल द्या म्हणलं वाटीभर आणि मग विचारला तुमच्या पोराला मेलं खरे आज पप्पा कुठे त्यांनी पप्पा गेले बाजूच्या अंग हा का आज केलं मग माय बाई काय म्हणलं तुला नाही नाही तेल मागितलं काल काय ते तर म्हणलं मग पोळ्याला तेलच नाही म्हणलं वाटीभर तिला ऐकलं पोराला विचारलं तिथं हा असं आहे आज काल विचारलं तुम्हाला सासराच होईल का अरे बाहेर लय सौ शकोरे माय बायकू आता काय सांगा तुला तुमच्यासाठी मी एवढं करते अरे येतो पण घरापर्यंत नाही बोलायचं रात विषयाची आपण कामापुरतं आलं ना तेल न्यायला त्याला तिच्या उलट तिची बाजू घेऊन बोलायचं बाई काय चाललंय बाई काय चाललंय जाऊ बाई कधी कोणाकडे तेल आणायला गेलीस नाही त्याच्यामुळे मला काय माहिती तो आजच नेमकं तेल संपलं बा संपलं काय त्याच्यामुळे गेले मी हा नेमकं लागत तुला घरी का कुठे म्हणजे पाहुणा आलं म्हणजे तेवढंच बरं वाटत ना पाहिलंच नाही 15 जाऊन भेटत नाही आपल्या दोघांची आता लय कस तरी होते मला बरं काय बरं काय सांग बरं आता एकदम आता भेटायचं ना आता काय आता काय चाललंय का तुला आता काय सांगावं तुम्हाला काय आपली शेवटची भेट आहे आता काय ते शेवटची भेट आहे ए आज काय बोलून राहिली मग आता काय सांगू अजून म्हणजे कुणी भेटलं काय तुला दुसरा काय मग हो काही वाटत नाही मग तू कसं काय शेवटची भेट आहे त्याला काही कारण राहतं लगेच भेटलं काय काय बरं या गोष्टीला काय कारण आहे का तुम्हाला आज शेवटचीच भेट आहे म्हणजे तुला काय त्याच्या कारण असेल कोणतरी भेटलं तर तुला म्हणून आला शेवटची जायची तुला तसं काहीच नाही तुम्ही ऐकत बी नाही पुरं काय ऐकत चावलं तवलं ऐकता ऐकता चाललं मावलं माझ्या घरचं सोडलं तुला धरलंय दुसरं कोणी भेटणार अजून म्हणजे मी ते धंदे करत बसतो का ही सोडती दर ही सोडती दर मग ते यायचं माय बायकूच बरी ना मला हा अरे बाई साधी बोल बाई बायकू ये ती तरी स्वयंपाक करून पोटाला खाऊ घालती तुम्ही काय खाऊ घालते मला फक्त वयचू खाते मला तुम्ही मग तुला कधी डायरेक्ट म्हणली शेवटची भेट आहे बाबाराव तुम्हाला सांगायला आले तू हे सांगायला आलते का मला मला जायचं हैदराबादला फोनही सांगता आला असता ना काय गेलं नाही तुला यायची काय बोलायची चालू दे चालू दे माहित चूक झाली ना मी सांगायला अरे मग मग फोन सांगायचं ना बाबा हिरो बोला तुमच्या नाव विषय भेटला मी बाहेर चालले आणि तुम्ही परत मला भेटू नका मी तुम्हाला कधी भेटणार नाही असे बोलले असते तरी मी समजून घेतलं असत आता समजून घ्या ना काय समजून घेते आता शेवटची भेट मग चालत शेवटची भेट घेऊ मला माझ्या करू चल काय अहो मा काय तुमचं काय काय आता काय मला घरी आवरायचं मला लगेच निघायचंय तू आवरशील शेवटचा चान्स चल काय मानस बाई मी सांगायला आले नेमचं काय चाललंय एवढं काय केलं सगळं गेलं का वाया मावलं आम्ही जग सोडून नाही चालले फक्त गाव सोडून चालले मग कुठे चालले आता हैदराबादला काय आला राहायला काय बरं तिकडं चांगलंय ना म्हणजे रूम भाडं कमी आहे अजून शाळा चांगलाय मग मला परवडलं का यायला हैदराबादला रेल्वे धारायची नीट हा का रेल्वे यायचं रेल्वे जायचं का विमान घेऊ का तू करता यायला मला विमान घ्याल बस मग मी पण येईल वरच हात करेल मी बकळे मी आलो काय बाबरो तुम्ही एवढे मी माझ्या नका घेऊ असं ना मग तू माझ्या घ्यायला आली का आली मग तुम्ही दिलं का मग एखाद्या रूमचं भाडं दिलं एखादं कोणत्या कोणत्या दिवशी दिलं नाही दिलं का असं हा मग डागडागी कोणाची याला काय करता रूम भाडं भरलं का मग तो रूम भाडा ब्याज भरायचं का तुम्हा शिवाय लोळ जाईन मला रूम भरा रूम भाडं भरायला जाय मग नवरा सोडून दे मग मा कराय नको आता चालले मी कारण कसं मी डिपॉझिट ते सगळं देऊन आले ना तिकडं हा मग आता मला भेटायला येशील का नाही तुम्ही या ना मी कसं लिहू मग तुझा जीवन आहे का माक आपण मग आता मला एवढं माणसं सोडून कसं येते अरे मग परत्या गावाला मीच येऊ का हा परत्या गावाला मग तुम्ही यायचं मस्त मुक्काम राहायचं टेन्शन नाही बरं तिथे येऊन एवढ्या माणसामध्ये मुक्काम राहून काही होईल का एवढे माणसं असल्यावर काय बोलत बाई माणूस तुमच्या जिभेला हाडच नाही पण बस हा काय बोलायचं आपलं मोकार सुद्धा येणार आहे का नाही तुम्ही अरे यायला झाला एवढा खर्च लागेल तेवढे इकडे कोणाला दिलं ते परवडतील मला द्या ना मग हा हा अहो काय झालं तुला काय शेवटची भेट म्हणते ना तू काय रे भाऊ काय रे आता तू काय आलाय लईच खेटून बसले दोघ अरे खेटून बसले म्हणजे आता आमचं आहे तुला 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 कसं पाहिजे झालं आम्ही बसले समोरून दिसले म्हणलं बाबुराव बाबुरावची अरे पण आता ते काय नाही एवढे माणसं आवताचे काम आहे म्हणून आलो नाही तर म्हणून बसलो चला बोलू दोन शब्द तू अरे पण आम्ही दोघं बसले होते पण तू तिसऱ्या माणसाने यायचं काही कामच होते ना त्याच्या आमची साठी त्याच्या आमचे वाद चालले काय झालं पण मग एवढे वाद चालले माहिती याचे बाबा ते चालले नाही मला सोडून हाजरा हाजरा राहिला ही हा
शेवटची भेट, ती मारी शेवटची भेट आहे. याला काय झालं आता मध्येच काय मला लय दुःख राहिलं ना रे. काच रे शेवटची भेट आहे म्हणतो. हा मग आता काय, आता ही जीव द्यायला चालली कुठे मारी चालली का तू का रडतो. अरे मला कुठे माहिती आहे यायला, मी तर उगीच मीच रडायला सुरुवात काय चालली जाऊन रड राहिलो मी. हा तेच ना माणूस रे. अरे त्याला वाईट वाटलं बा असं मनाला वाईट लागलं ना हृदयाला. काही संबंधच नाही तुम्ही काय तुम्हाला माझा काही संबंध नाही पण माझा मित्र त्याचा पण नाच आहे बा. बाबूरावला सोडून चालली ना त्याच्यामुळे त्याला आठव आला. एवढे दिवस बाबूरावच खाल्लं सगळं हा, मग अचानक सोडून नाही चाललं. काय म्हणले पुरावलं चुकलं नाही त्याचं. मी काय बोललो बाबूरावच खाल्लं ना इतक्या दिवस खाल्लं काय हकरून पाठी ते मला त्यांच्या. तुम्ही दोघ जण एकत्र बसून करून घ्या बाबा, मी त्याला काढून देतो काही टेन्शन. तू एक जेवण केलं अगं थांब ना. मग तुला शेवटची भेट जात मला खुश नाही करायचं मला. मला बॅग येते भरायची बकळे काय शेवटची भेट बकळे सोडा ऐक जाते माणसं सांग बोला चालले. मी फोन करीत राय येऊ का आता काही इंटरेस्ट नाही राहिले वासायला मला. मग हा तो आहे मुळे आपल्याला चला मग काय आता काय होती ती उदा बरं वाटायचं कसं तो आणि पाच हजार भाऊ तुही माझी दोस्ती तुटली आता तुही सारखा घर घालायचा. नाही नाही दोस्ती कर ना नंतर तो नाही विषय. पण मग कसं आहे माहितीये का तू सारखा माझ्या राहत पाहिजे खालीच राहते रे बाई माझं पाहिलं. अरे ते तोच होतं ना रे तोच होतं ना काय हा ये. पण आता तो लईच वाईट झालं बरं लय वाईट झालं आता मला डाव देऊ नको दुखाव मावाल्या भाऊ. हा हा तुझा तो घरी परत येऊच नको. मग हा बोलेल मी तुला हा ये काय करावं आता हे आता ना हिचा विषय सुटला आता हे नाही सांगून दिलं बरं झालं आता लढतो दुसरीकडे लगेच पाहतो कुठेतरी एखाद्याला घेतो लागारीला हिच्या कुठे नाच लागायचा.